काय करते झाला का स्वयंपाक झाला स्वयंपाक झाला म्हणर राहुल कुठे गेला ग ते राहुल ते त्यांना आणाय गेलं ते सायली येणार आहेत ना कवा कवा आता कधीचे गेलेत कधी फोन आला होता किती उशीर झाला मी पण त्यांचीच वाट बघायला लागले भया म्हणला बी नाही भया मग अजून येऊ नाही कवा गेलाय कवा तुम्हाला सांगितलं नाही म्हणलं मला काहीच मला वाटलं सांगून गेले असतील आज येणार आहे काय सायली आज हा येणार आहे ना तीच मीच वाट बघायला लागले जेवायला किती उशीरची स्वयंपाक करून बसले कवाशी पण आठ म्हणलं नाही काहीच नाही मग बरं येई ना कवाच काय आहे ना चटक्यांचं ओराकल्या व्यत्यान का दुपार करतात कोण तुम्ही कुठं चालल्या बघ त्या काहीतरी उद्योग कवाच येत आहेत म्हणत पुढे येत रे सगळ्याकडे आले वाटत गाडी आली इतका उशीर असतोय झाला उशीर आता कस काय थांबले बिमले होते काय कुठं नाही थांबायचं काय मग झालं उशीर काम धंदा असते होय कटळा आलाय बघ तरीच म्हणलं एवढा कस काय उशीर झाला टाइमपास करत करत आणलं ना त्यांना काय टाइमपास केला आता काय टाइम सरळ घरी यायचं पटकन माणूस वाट बघत बसलं इकडे रस्ता खराब आहे म्हणून आलो दामाने आज रोज तर रस्ता खराबच नसतो आली होय लय उशीर केला पाण्यात पाण्यात लवकर नुसता टाइमपास करत आणले हे बघ ते बघ गाड मग एक म्हटलं तर मला भीतीच वाटायला लागलेली निवांत तिकडे बघतोय तिकडे बघतोय मग गाडी चालवत जेवणच करू दे की घेऊन या बरं एवढी पिशवी घरात नाही या घेऊन जरा जड आहे मी फ्रेश होते दमली खूप हा बरं घे कपडे गुपडे बदल आधी जेवण घे आम्ही खाऊन आलो बाहेरून किती टाइम केला ग मला वाटलं भूक लागली असं नाही भूक लागलेली महा बोला आपण खाऊ बाहेर मग खाल्लो असं केलं वय म्हणून बरोबर कोणतं जाते बॅग आणतोच नाही तर ना हा तोवर मी आणि नाही रानातून येते मी बी तोवर ये ओरखोल कुठं चालले आता जाऊ दे की तू नाणे कुण येते कर बाबा तुम्हाला तर मी कुठं जायलाच नको निसती घरी पाहिजे जावा जावा तुम्ही तुमचं काम करून न्या आज लस फिरायला येते लयच दमादमाने गाडी आली नाही का तुमची है ना पंक्चर विमचर झालती का रस्त्यात पंक्चर नाही रस्ता बघितला नाही आपला रोज कसं असतोय म्हणजे नाही रोज कसं असतोय आजच खड्डे पडले रस्त्याला प्रत्येक रात्रीला बदलतो काय तो तेच म्हणते मी प्रत्येक रात्री नाही बदल गेलाय माणूस कधी आणायला आलाय दोन तासाने तुला नेमकं म्हणायचंय काय म्हणायचंय काय म्हणजे जाऊन नसतं घेऊन येत नाही का घरी जेवण नव्हतं का बनवलं मी बाहेर जेवायला तेवढंच पाहिजे तरीच म्हणलं कोण पोटात दुखत का नाही दुखणार नवऱ्याची चाल माहित असल्यावर नवऱ्याची चाल माहित असल्यावर पोटात दुखणारच ना त्यामुळे दिसतय ना ते काय दिसतय ना ते मागच्या वेळेस काय जर कुठे मी आहे का तुम्ही तुम्ही जर चाल बदल स्वतःची मग दुसऱ्यांना बोला तुम्हाला सांगते परत परत जर ते पूर्गी आलती तसं जर आता हिथं ह्या वेळेस केलं तर तुम्हाला कुणाला नाही मी तिला झिपऱ्या धरून हाणीन हा सांगते तुला तेवढंच म्हणायचं हा तेवढंच म्हणायचं ही पिशवी नाही आता ना आणा नाही तर बसा कस काय वातावरण आहे भारी हा चांग भारी सारखं असं बघाय मिळलं असत तुला तर माझ्या संग लग्न केलं असत तर काय अरे इतका सुंदर आहे म्हण मी मस्करी करतोय का काय झालं मग मस्करीच चालली तुझी अरे इतका बरं दिसतोय मी झालं ना लग्न शांत बस आता तो केला असत तर कशाला आणावं लागले असते बाया सारखे वाटवाट वाटवाट करीत तिला का तुला वाटतं मी केलं असतं
कॉन्फिडन्स लेवल हाय आहे तुझी. हाय मग आहे. चल चल याला कापलेलं असतं बरं का हे पायात घुसन. आज तुझ्या पायले ना आजू काही तर. हे तू गप रे. ए गप बरं. मी काय म्हणतो ऐक ना. काय? मला मोटर चालू करायची बोरची. तर इथं थांब. कुठं जाऊ नको. आता भटकशीन कुठं तरी. डायरेक्ट घरी जाऊ आपण. माग छोटी नाही कळ ना. छोटी नाही म्हणूनच सांगतोय. किती वेळ आला. जाऊन येऊ का मी तो येईपर्यंत. चल बघते आत. सो सॉरी माझं अजिबात लक्ष नव्हतं. मी माझ्या धुंदीत चाललेले आणि ते असं अचानक येतात का. किती घाबरलो माहिती का मी. इथे झोपायची जागा आहे का. इथे थोडी ना कोण झोपत. इथे झोपायची जागा. मी रोज इथे झोपतो. तुम्हाला मी असं पहिल्यांदा बघतोय. गावात कोणाकडे आलं तर. राहुल माहिती तुला. हो माहिती. त्याच्याकडे. त्यांची कोण आहेत तुम्ही. त्याची आत्त्याची मुलगी आहे. आत्त्याची मुलगी का. येस. पण असं एकट्या मुलीने हिंडू नाही असं हिंडतात का. त्याला काय होतंय म्हणजे इथं ना. हा ओ सॉरी गावात नाही फिरत नाही का. नाही असं आपलं दोघायला कोणी बघितलं तर. राहुलने बघितलं तर काय म्हणेल माहिती आहे का. म्हणजे गावाकडच्या मुलीला मुलीला एकत्र बघितलं ना की सगळ्यांच्या टोपा पेटत्यात. नाही कळलं. लय बारा दिसतेस तू. भेटू आपण परत. ओके नक्की. तुला म्हणलं होतं थांबू नको तिकडं म्हणून. गेले काय पडले असते आता. होय करकीला खाल्लं ना. होऊन तिकडे धुवून त्याला काय तवा. तू शांत बसल. काय झालंय तुझं लग्न. चल हिला देऊ ना तलाक. ऐक इडे जाय तर. गप आणि मग काय नखरं करतय. या माणसाची चाल हाय ती ना. ती जाणारच नाही. मी पण बघते आता. दाखवते याला. गाणं म्हणून दाखव रे. एखाद म्हणू चलो ले चले तुम्हे तारो के शहर में. ले चले तुम्हे. यो ले कटाला बाबा. किती गुरी झाले साय का. नाही पण तुला माहिती आहे का माझ्या डोक्यात एक स्वप्न होतं. आधीच लग्न केलं असतं पण तेव्हा तू अशी होतीस ना. आता अशी झालीस. तेव्हा लग्न केलं असतं तर एक घोटाळा झाला असता. कसला घोटाळा. पाच पायऱ्या उचलत का ना. एकाच पायरीची पंचात. फोन लई मागाचा घेतलाय का. ठेवते का मला माझ्यासाठी. एवढा जीव नाही काय. नवीन नवीन अरे जुना का. फोटो काढ की. कसला फोटो आलाय. भारी ना. अयो का आपली जुडी काय सोबती. सर ना बाजूला. किती मधी. तुला किती वेळा सांगितलं रे. असले नखरे करू नको म्हणून. तुझी हाय ती चाल जातच नाही. शिपूट किती केलं तरी वाकड ती वाकड जा. तुला मी किती वेळा सांगितलंय तुझी चाल असली सोडून दे म्हणून. काय झालं. अगं तू तर बस चप्पल तोंडे. तुमच्या असल्या नखऱ्यामुळेच नवरा वाया जातोय माझा. मागच्या वेळेस आली ती सुनी. आणि काय हे असलं ना आधी लागलं.
आणि परत पण तेच नखरे चालू केले तू भूपळा जरा सुधार खोकडा आणि तोंड झालंय तुला बरं पुरी लागत आहेत रे हा काय बोलतय काय टाळ्या देत देत येतय गळ्यात गळे घालायचेच राहिले आता बाकी गावासमोर तर तमाशा करून झाला तुला ह्याच्याशिवाय कळत नाही तुला प्रेमाची भाषा नाही कळत तुला हीच भाषा लागती तू सुधारणारात आहे का नाही तू सांग मला लवकर शहरातली नाही मी खेड्यातली अशी ठेवून देईन एक मग शहरातली चप्पल आठवून किती वेळा सांग मला करशील का तू परत करशील आता अरे सुधार सुधार की किती वेळा सांग काही तू तर काय बोलू नको तिला बोलल्या कसं झोंबत तुला नीट सांगितल्याला कळत नाही का मग बर प्रेमाची भाषा कधी कळायची तुला काय नको नाही गप्पा झिपरे झिपर तटाने कुठली झिपऱ्या उडी मग का नाही माझा नवरा ना आधी लागायचा कुणाला बोलायचं मग अरे टकल्या टकल्या सगळे केस गेले ना तुझे अरे सुधार घेऊन सांग माकडा आणि तोंडपार वाळून वाळून गेलाय तर तुझ्या अंगातले नखरे जायणार आणि तू तर ना तू आताच्या आता पिशवी भरायचल तू ये ना तू आताच्या आता पिशवी भरायची चाल ठेवायचं कळलं ना बाकी काय काय बोलू नको हा सगळे बाकीचे गावातले पोरत नादी लावले आता माझा नवरस राहिला होता का तेवढा नादी लावायचा तो बी पुरला नाही म्हणून इथं आले नखरे करायला लागले त्याच्या पुढे हा कसं आहे मग कसं आहे तुम्ही सांगा कसं आहे ते तुम्हाला लय माहिती आहे असं नाही तसं नाही कसं आहे मग तुम्ही सांगा जरा कसं आहे ती तू चालते हो पहिली इथून तुला नीट सांगते परत जर माझ्या घराचा उंबरा चढला तुझा नाही टाकलं मोडलं माझं नाव बदलं हा कुठं निघाले तू कुठं चालला तिच्या माग टाकलीया येडी झाले नाही तुम्ही डोकं भदीर झाले ती बघा आधी कसं पोरी बघितल्या की लगेच त्यांच्या लुटू 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 माग जाता येते पण तू जरा जास्त गोरी नाही करायला दिसत पांढरी अच्छा तुला कळलं ते जास्त नको करू हे चल ना लग्न करायचं खाल्ला का तुझा फोन मी खाल्ला नाही परत काढू असं म्हणून काय झालं तुला कर आपल्याला वाशा आहे ना काय नाही मला येतोय बा दूर निघत असन जा म्हणजे तिथं सोड फोटो बघून दे इकडे इकडे फोटो काढू म्हणजे फोटो काढायचे का चांगले काढा हा ओके स्माईल करा अजून थोडी नीट काढा फोटो आणि सेव्ह कर ओके स्माईल करा एक मिनिट ए तुझ्या फोन मध्ये जास्त चांगले येतात का फोटो हो चांगले येतात काढतोस का मग हो चल इथून काढ इथून इथून काढ खूप झालं तिथून इथून स्माईल करा हो आता बरेच फोटो आले मुलं एक काम कर तू माझा नंबर घे आणि मला व्हॉट्सअपवर सेंड कर ओके सेव्ह कर तुला काय हवं ते काय नाव तुमचं सायली सायली ओके करतो सेव्ह डॉक्युमेंट सोडतो माझा फोन दिला तर बरं होईल कोण माझ्याकडे राहिले का येस थँक्यू नक्की सेंड कर हा ओके नक्की करतो की एक काम करतो आता मला फोन म्हणजे मिस कॉल दे म्हणजे माझ्याकडे पण तुझा नंबर येईल सेंडच करतो फोटो डायरेक्ट डॉक्युमेंटने चालेल चालेल ओके थँक्यू